विकसनशील नेतृत्व, कर्तव्यनिष्ठ, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक, विकासासाठी अहोरात्र झटणारा, सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस, आपल्या 4.5 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 900 कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे, विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे, विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो. कर्जत खालापूरचे कार्य सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट संकेत जनार्दन भासे, नगरसेवक, कर्जत नगर परिषद. लोणावळा इथं आयोजित केलेल्या कोळी महासंघाच्या चिंतन शिबिरामध्ये राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. तसंच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची शपथ घेतली. दरवर्षीप्रमाणे कोळी महासंघाचं चिंतन शिबिर हे लोणावळा इथं आयोजित करण्यात आलं होतं. या चिंतन शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो पदाधिकारी आणि कोळी बांधवांनी सहभाग घेतला. या शिबिरामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र तसंच लोकसभा निवडणूक 2024 साठी कोळी महासंघाची दिशा काय असावी या विषयावर प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली. कोळी महासंघाचे युवा प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी प्रास्ताविक करताना उपस्थित सर्व पदाधिकारी आणि समाज बांधवांचं स्वागत केलं. तसंच आदिवासी कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरिता कोळी महासंघ आणि आमदार रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून शासन स्तरावर करीत असलेल्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती समाज बांधवांना दिली. सहसचिव सतीश धडे यांनी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कोळी महासंघानं गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रातील कोळी समाजाच्या उत्कर्षासाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा सर्व पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. या चिंतन शिबिराला मार्गदर्शन करताना कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेशदादा पाटील यांनी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपला देश सबका साथ सबका विकास या ब्रीदवाक्यानुसार विकासाकडे वाटचाल करीत असल्याचं सांगून मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जगात आपल्या देशाला मोठा सन्मान मिळत असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे आपल्या कोळी समाजाचा जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राचा तसंच रक्तनाते संबंधातील वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लवकर सुटणार असल्याचं सांगितलं. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि तिसऱ्यांदा त्यांना देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी कोळी समाजानं महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन केलं. तसंच 2047 पर्यंत विकसित भारताचं आपलं स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण साथ देऊया आणि आपला देश 2047 पर्यंत इतर देशांप्रमाणे विकसित करून एक नवभारत जगासमोर आणूया असं आवाहनही करण्यात आलं.